आजरा प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहाची आजरा मनसेकडून स्वच्छता। आरोग्याच्या दृष्टीने घातक असे स्वच्छतागृह परिसरात देखील दुर्गंधी। आजरा येथील कोटी रुपये खर्च करून प्रशासनाने बांधलेल्या इमारतीतील स्वच्छतागृहातील दुर्गंधी व अस्वच्छता पाहता नक्कीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। येथे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह येथील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे निदर्शनास आले असता मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपाध्यक्ष सुधीर सुपल, तालुका अध्यक्ष अनिल न्योगरे यांनी सदर स्वच्छतागृहात अस्वच्छता का आहे, नागरिकांसह येथील कर्मचारी अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे व स्वच्छता का केली जात नाही असा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा स्वतः स्वच्छता केलेली बरं, कारण हा प्रश्न आरोग्याचा असल्याने स्वतः हातामध्ये खराटे घेऊन आजरा तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रशासकीय इमारतीमधील सर्व स्वच्छतागृह शुक्रवार दिनांक 30 रोजी स्वच्छ केली। जय महाराष्ट्र। मी नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण। आज आजरा येथे रस्त्याच्या कामानिमित्त जे निवेदन दिलं होतं त्याची बैठक आज प्रशासनानं लावली होती आणि या तहसीलदार ऑफिसमध्ये ज्यावेळेला आम्ही आलो आणि बाथरूमच्या निमित्तानं ज्यावेळेला बाथरूममध्ये आम्ही गेल्यानंतर इथली दुर्गंधी आणि इथली अवस्था पाहिली असता ती अक्षरशः किळस येण्यासारखी आहे। कारण इथे ग्रामीण भागातील लोक इथे येतात, इथले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांची ही स्वच्छतागृह बघितली तर अक्षरशः पाय ठेवणे अशी अवस्था होती। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही तात्काळ या ठिकाणी आम्ही स्वच्छता करण्याचा कार्यक्रम हातात घेतला। मला समजत नाही शासनाने इतकी कोट्यावधी खर्च करून या बिल्डिंगा उभा केलेल्या आहेत, साधा एक या ठिकाणी स्वच्छतेचा कर्मचारी नेमू शकत नाही। तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रातल्या जिथं असतील नसतील माहीत नाही, पण जिथं जिथं नसतील त्या त्या ठिकाणी प्रशासनाने असे काही स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी हे कर्मचारी नेमावेत, जेणेकरून स्वतः अधिकाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांनाही आणि आलेल्या लोकांनाही त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल। जर येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये या प्रशासनाने जर कर्मचारी नेमले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपण महिन्याला किंवा आठवड्याला स्वच्छता धुण्यासाठी एखादा पगारी माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे देईल। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, सचिव चंद्रकांत साबरेकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई सह विद्यार्थी सेना, सहकार सेना सर्व विंगचे पदाधिकारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। नमस्कार। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आजरा येथील तहसील कार्यालयामध्ये स्वच्छतागृहाची स्वच्छतेची मोहीम सन्मान्य जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेतली। सद्यस्थितीला राज्यामध्ये गाजत असलेला शासन आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या गाजावाजा चालू होतोय, पण आजरा तालुक्यातील याच तहसील कार्यालयाची इमारतीची जर दुरावस्था पाहिली तर लाभार्थी शासनाच्या दारी लाभार्थी इथे खेटे मारत असताना जर अशा स्वच्छतागृहाची जर दुरावस्था असेल आणि दुर्गंधीयुक्त शौचालयामध्ये जर लोकांना तिथं आपला विधी आटपायची जर वेळ येत असेल तर हा खरोखर दुर्दैवी प्रसंग आहे। जर शासनाच्याच नियमात हे जर नसेल की शासकीय इमारतीत स्वच्छता कर्मचारी नेमायचा नाही, तरी इथं असणारा कर्मचारी वर्ग हा मोठा आहे, त्याने 10-10 रुपये किंवा 15-15 रुपये जर काढून जर स्वच्छता कर्मचारी नेमला असता तर लोकांचे व स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांचं आरोग्य चांगलं झालं असतं। हे जर शासनाला जमत नसेल तर येणाऱ्या भविष्य काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू आणि लोकांना व अधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम करू। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।